एक मोठं आंदोलन सुरू होतं. इथं अमानुषी लाठीचार्ज करण्यात आला, त्यानंतर महाराष्ट्रभर आंदोलन होत आहेत. आपण एक मराठा समाजातले नेतृत्व म्हणून आपल्याला पाहिलं जातं, यासह आपण शिंदेगड जिल्हा प्रमुख आहात, काय सांगाल या आंदोलनाविषयी किंवा या लाठीचार्जविषयी? काल जालना जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाजावर पोलिसांकडून प्रचंड असा लाठीचार करण्यात आला, त्याचा मी एक मराठा बांधव म्हणून प्रथमतः जाहीर निषेध करतो. कारण जी कालची घटना आहे अतिशय मनाला वेदना देणारी, अतिशय संवेदनशील पद्धतीनं चालू असलेल्या आंदोलनावर ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं मारहाण झाली, महिला असतील, वयस्कर मंडळी असतील, लहान मुलं असतील, तुम्ही बघितलं असेल काल ज्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळालं, वास्तविक ही गोष्ट या महाराष्ट्राला शोभणार नाही अशा पद्धतीची घटना काल घडलेली आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद असलेले आमचे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब त्या घटनेबद्दल प्रचंड संवेदनशील आहेत. ते गेले कित्येक दिवस त्यांच्या संपर्कात सुद्धा होतं, पण तरीसुद्धा काही अधिकाऱ्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मस्तावलपणामुळं कालची घटना घडलेली आहे. मी जरी एका सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असलो तर मी कालच्या घटनेचा निषेध तर करतोच, पण मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एवढंच आव्हान करतो की एक मराठा बांधव म्हणून की आपल्याकडनं अपेक्षित आहे काल ज्या लोकांकडून ज्या चेतावणीमुळं हे सगळं घडलं आहे, ज्या अधिकाऱ्यांच्या मस्तावलपणामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत, त्यांच्यावर आपण कडक पद्धतीच्या कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे. कारण आम्हाला वाटतं आहे की अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री असताना अशी घटना घडणं हे आपल्याला अशोभनीय आहे. कालच्या घटनेचं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र प्रसाद दिसतायतच, पण मराठा बांधव म्हणून ज्या ज्यावेळेस समाज एक कुठली भूमिका घेईल तर त्या भूमिकेमध्ये अतिशय सगळ्या तन धन मनाने आणि सर्व ताकदीनिशीर आम्ही सगळेजण सोबत असणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही बऱ्याच वर्षापासूनची इच्छा आहे, आणि त्याच्यासाठी विविध संघटना विविध व्यक्ती असतील त्यांच्या माध्यमातून आजवर आंदोलन झालेले आहेत, आणि त्या गोष्टीचं गांभीर्य समजून हे सरकार मला असं अपेक्षित आहे की आरक्षण देण्यामध्ये कटिबद्ध राहील अशी अपेक्षा करतो. आणि राहिला विषय कुणी याच्यात राजकारण का करू नये, कारण आत्ता अन्य सांगत असतील की यांना सत्तेतनं काढा आणि दुसऱ्याला सत्तेत आणा, त्यांना पण सत्ता देऊन या महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेले, म्हणजे आता फेरी फेरीनी सगळ्यांच्या सत्ता होऊन झाल्या तरी मराठा समाजाला कुठल्याही सत्तेकडनं अजूनही आरक्षणाची हे तोच अशी भूमिका मिळाली नाही. त्याच्यामुळं नाहक राजकारण करण्यापेक्षा ह्याच्यावर आपण कशा पद्धतीनं संविधान पद्धतीनं काय करू शकतो ह्याच्यावर गांभीर्याने विचार व्हावा. महाराष्ट्र जितकाच संवेदनशील आहे तितकाच महाराष्ट्र स्फोटक आहे. महाराष्ट्राची भीती संपूर्ण देशाला आहे, माहीत आहे महाराष्ट्र काय करू शकतो. देशाच्या क्रांतिकारकमध्ये महाराष्ट्र हा सगळ्यात अग्रगणी राहिलेला राष्ट्र आहे, आणि महाराष्ट्र जर कधी पेटला तर तो आपल्याला शोभणार नाही. मी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना मनापासून कळकळीची विनंती करतो की कालच्या घटनेमध्ये आपण लक्ष घालून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मी एक मराठा बांधव म्हणून जाहीर विनंती करतो. नाही तेच सांगितलं, कालची घटना ही प्रचंड मला तीव्र वेदना देणारी आहे. एकीकडे लाठीचार्ज केला जातो, महिलांवर मारलं जातं, लहान मुलांना मारलं गेलं, आणि ह्याच्या पुढं जर मराठा समाजाला गोळ्या घालून जर मराठा समाजाचं आंदोलन कोण थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर मराठा समाज आजवर कशालाच मरणाला घाबरणार नाही असा हा मराठ्याच्या समाजाची इमेज आहे. महाराष्ट्रात तुम्हाला माहीत आहे जेवढ्या जेवढ्या क्रांत्या घडल्या असतील, जेवढ्या जेवढ्या लढाया झाल्या त्यामध्ये मराठा समाजाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मराठा जेवढा संवेदनशील आहे तितका कोणताही म्हणणं आम्ही असं म्हणणार नाही, पण करू शकत नाही तो तेवढा सहनही करू शकतो तर तेवढा तो उग्र पद्धतीनं आंदोलनसुद्धा करू शकतो. येणाऱ्या काळामध्ये आपण सरकारमधल्या पदाधिकारी असतील या सगळ्यांनी या गोष्टीचं गांभीर्य घेणं खूप गरजेचं आहे. मी परत एकदा तीच विनंती करतो की ह्याच्यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल अशा भूमिकेमध्ये सरकार येणाऱ्या काळात काम करताना आपल्याला बघायला मिळायला पाहिजे अशा अपेक्षा करतो.